आज पुलिस स्टेशन इमामवाडा अंतर्गत जातुरोडी या ठिकाणी एका राहत्या घरामधून एक महिला नाम आरती यांनी पुलिस स्टेशनला येऊन सांगितले की माझ्या घरामध्ये माझ्या नातेवाईकांना मारण्याकरिता लोक आलेले आहेत. या अनुषंगाने सदर ठिकाणी स्टाफ गेला असता थोड्या वेळाने सर्च केला तर बाजूच्याच गल्लीमध्ये एक जखमी अवस्थेमध्ये इसम मिळून आला. त्याचे नाव नितीन सोहनलाल रोहनबाग रहना गंगाबाई घाट नागपूर हा सदर महिलेचा नातेवाईक होता आणि या प्रकरणामध्ये तो महिलेच्या घरी मिळून आला आणि त्यानंतर महिलेचा पती घरी आला असता त्यांच्यामध्ये वादावाद झडप झाली आणि यामध्ये त्याला त्यांनी धारदार शस्त्राने इतर दोन साथीदाराच्या मदतीने जखमी केले आणि तो घटनास्थळावरच मृत झालेला आढळून आलेला आहे. यातील जो मुख्य आरोपी होता त्याचं नाव गब्बर उर्फ राजेश सौदान चव्हाण आणि याच्या पत्नी ज्या ठिकाणी राहत होती किरायाने त्या घरामध्ये हा मृतक संध्याकाळ रात्रीच्या वेळेला मिळून आला. तर प्राथमिक माहितीनुसार मृतक आणि आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध असावे आणि त्या कारणावरून हा गुन्हा घडलेला आहे असं दिसून येते. तरी पण पुढील तपासामध्ये आरोपींना ताब्यात घेऊन इंटरोगेशनमध्ये ज्या काही गोष्टी समोर येतील त्या दृष्टीने तपास करण्याची सुरू आहे. यामध्ये एकूण आतापस्तरच्या चौकशीमध्ये एकूण 3 आरोपीचा सहभाग असावा असं दिसून येते. त्यापैकी 2 आरोपी ताब्यामध्ये आहेत, त्यांची अटकेची प्रक्रिया सुरू आहे. आणि मृतक हा खाजगी कामधंदा करीत होता आणि आरोपी जो गब्बर आहे तो आयसोलेशन हॉस्पिटल या ठिकाणी स्टाफ म्हणून कार्यरत होता. एक पोलीस स्टेशनला यापूर्वी तक्रार प्राप्त आहे की तो पत्नीला त्याने तुझे मृतकसोबत प्रेमसंबंध आहेत या कारणावरून वादविवाद केली होती. त्या अनुषंगाने इमामवाडा ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहे. बरोबर आहे, या जो प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी गब्बर चव्हाण याच्या विरोधामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली होती.